सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। महायुती शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे। या महायुती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। कोपरगाव येथील कृष्णाई बॅकवर्ड हॉल येथे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट असंघटित कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव मतदारसंघातील इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच व बांधकाम साहित्याचे किटचे मोफत वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते एकूण 236 बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच व सुरक्षा किट देण्यात आले व शासनाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले। यावेळी सम्राट असंघटित कामगार संघटनेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव। आणि सम्राट असंघटित कामगार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आयोजित हे सुरक्षा किट जीवनावश्यक वस्तू भांडे वाटप आरोग्य तपासणी आणि ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व कामगार बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना कल्पना आहे काल 4 ऑगस्टला माझा वाढदिवस होता आणि आपण सर्वांनी मला शुभेच्छा देण्यासाठी फोन सोशल मीडिया व्यक्तिगत भेटून संपर्क केला भेटले शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या असे आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढी जास्त अजून माझं व्हॉट्सअप हँग झालेलं आहे आणि अजून रिप्लाय करायचं बाकी आहे। आपण सर्वांचं जे काही प्रेम मला मिळालं त्याच्यामुळे मी फार मरवून गेलो। आपल्या या सर्व प्रेमामुळे मला अजून काम करण्याची ताकद त्या ठिकाणी मिळालेली त्याच्या मागेही करत आलेलं। कोपरगाव मतदारसंघामध्ये आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे पाणी रस्ते वीज त्याच्यावर तर आपण भरघोस निधी आणण्याचं काम केलेलं आहे। खूप काम खूप पाठपुरावा करून तो निधी उपलब्ध केलेला आहे पण त्याचबरोबर आपल्या ज्या समाजामध्ये राहणाऱ्या अशा घटकांचा विचार ज्यांना आधार देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वृद्ध लोक असतील वृद्ध आणि निराधार लोक असतील दिव्यांग लोक असतील विधवा परित्यक्त अशा सर्व माता भगिनी असतील सर्वांना आधार देण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न चालू आहे। शासनाच्या माध्यमातून ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील हे माझं कर्तव्य समजून त्या ठिकाणी काम करत राहील आणि अशा योजना आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी दर महिन्याला पहिल्या बुधवारी आपण नगर इथे बस पाठवत असतो त्यांचे दिव्यांग सर्टिफिकेट काढणं फार लांब प्रोसिजर असते पण एका
नगरच्या ट्रीपमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधून ते सर्टिफिकेट मिळवण्याचं काम असेल, तीन बसची सुविधा असेल, दिव्यांगांना साहित्य वाटप असेल, कृत्रिम अवयव वाटप असेल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप असेल, जात पडताळणी कॅम्प असेल, जातीचे दाखले, शेतकऱ्यांना शेती उपयोग साहित्य, रेशन कार्ड काढण्यासाठी मदत, मशिनरी शेती मशिनरीचं वाटप, महिलांचं शिलाई मशीन असेल, मुख्यमंत्री महोदयांची सहायता निधी योजना असेल, अशा सर्व योजना आपण व्यक्तिगत लाभाच्या या मतदारसंघामध्ये राबून जवळजवळ 1 लाख लाभार्थ्यांपर्यंत हे योजना विविध माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं. आता नुकतीच माझी लाडकी बहीण योजना शासनाच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली. मागच्या आठवड्यामध्ये 41,500 आकडा तर गाठलेला होता आपण. मला वाटतं 50,000 लवकर होईल. एवढ्या 50,000 आपल्या माता भगिनी त्या ठिकाणी त्यांनी अर्ज या योजनेसाठी केलेला आहे. आणि रक्षाबंधनच्या दिवशी ते वाटप होणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त माता भगिनींनी अर्ज करावा अशा प्रकारची विनंती करतो. त्याच्या ज्या काही पात्रतेचे निकष आहे त्याच्यामध्ये आपण बसत असाल किंवा ते तपासून घ्यावं. जास्तीत जास्त लोक कसे या ठिकाणी पात्र होतील यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी अर्ज करावा अशी विनंती करतो. आज जे काही मांडे वाटप सुरक्षा किट वाटप करतोय 216 लोकांना करतोय. 235 आपल्या कामगार बंधू भगिनींना ते वाटप करणार आहे. जे काही दिलं जाणार आहे आपल्या सर्वांसमोर तिथं मांडलेलं दैनंदिन त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना ते महत्वाचं हे सर्व साहित्य आहे आणि म्हणून याचं वाटप महाबळाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करतोय. तसेच आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आपल्या भेटीसाठी 10 तारखेला म्हणजे आता आजची 5 तारीख आहे, 10 तारखेला आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. महिला मेळावा त्या ठिकाणी ते घेणार आहे. आपल्या सर्व माता भगिनींशी ते इतभूत साधणार आहे, संवाद साधणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना सर्व आपल्या माता भगिनींना विनंती आहे त्या महिला मेळाव्यासाठी आपल्या लाडक्या भावासाठी लाडकू उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो. आपण सर्वजण आज आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांनी आलो त्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छामुळे अजून काम करण्याची ऊर्जा मला त्या ठिकाणी मिळालेली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ज्या काही योजना शासनाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या आहेत चालू आहे त्या सर्व योजनेचा लाभ आपण जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.